एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपूर विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर आज थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं. कोरोना संकटानंतर लालपरी धावू लागली आहे. काही दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने धावण्याची परवानगी मिळाली आहे. सर्व सुरळीत होत असताना दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र कामगारांचे 2 महिन्यापासून पगार झाले नाहीत, म्हणून या कामगारांनी आजपासून थाळी बजाव आंदोलन करायला सुरुवात केली आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 12 ते 12:30 पर्यंत आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपूर आगारात प्रवाशांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी. बाहेरून मुक्कामी येणाऱ्या चालक वाहकांचे रेस्ट रूम मध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी आज थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. बघूयात आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया. आजचं जे आंदोलन आहे ते गेल्या 3 महिन्यापासून कामगारांना एसटी कामगारांना पगार दिलेलं नव्हतं आणि पगार न मिळाल्यामुळे कामगारांना पैशापोटी अनेक संकटांना सामना द्यावा लागला. कामगाराचं जीवन उद्ध्वस्त झालेलं होतं. त्यामुळे आम्ही या आंदोलनाची नोटीस 31 तारखेला दिली. केवळ पगाराचाच नाही तर या अधिकाऱ्यांची जी पक्षपातशाही आहे, म्हणजे कोणाच्या बदल्या झालेल्या, कोणाच्या विशिष्ट कामगाराच्या बदल्या रद्द करणे, कोणाच्या न करणे, कारण सारखं असताना एकाला एकाचं काम करणे दुसऱ्याचं नाही करणे, असं पक्षपात वागणूकसुद्धा चालू झालेली आहे. इथे एकाच कामगाराला कोणाचं प्रकरण जर बरोबर असेल, 2 कामगारामध्ये एकाचं प्रकरण चंद्रपूरला घ्यायचं, दुसऱ्याचं प्रकरण गडचिरोला वर्ग करायचं, त्याचप्रमाणे वर्कशॉप 3 दिवस बंद होतं कोविड-19 मुळे. कामगारांना कोरोना झाला होता त्यामुळे 3 दिवस वर्कशॉप बंद ठेवलं होतं. परंतु त्याचा पगार द्यायसाठी मात्र मॅनेजमेंटनी अर्ज मागितले, जे की चुकीचं आहे. या चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांना आमदारांना विनंती आहे की त्यांनी इथं हस्तक्षेप करून आमच्या ज्या रास्त मागण्या आहे त्याबद्दल प्रशासनाला त्यांनी सूचना द्याव्या अशी आमची विनंती आहे.